नाशिकच्या कळवणमध्ये आमसभेतच बाळासाहेबांची शिवसेना माकप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. कळवण सुरगडातल्या बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाचा आरोप करत शिंदेगड आणि माकप कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि त्याचवेळी राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी वाद घातल्यानं गोंधळ वाढला. रायगडच्या अलिबागमध्ये आणखी एक हनी ट्रॅप प्रकरणात बंटी बबलीला पुन्हा अटक केली आहे. त्यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याची बाब समोर आली आहे. यापैकी एकानं मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि या प्रकरणामध्ये जोडीला आता परहूनमधून ताब्यात घेतले. बातमी एका व्हायरल व्हिडिओची आहे. दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल राड्याचा हा सगळा व्हिडिओ पुढे येतोय. रांचीच्या एका हॉस्पिटलमधला हा प्रकार आहे. हॉस्पिटलची नर्स आणि एक महिला युट्यूबर यांच्यात हाणामारी झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस हा प्रचंड व्हायरल होतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी उघड झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं रहीम खान याच्याकडून 19 ग्रॅम 73 मिलीमीटर MD ड्रग जप्त केली आणि त्याची किंमत ही 1,18,000 रुपये इतके. आणि या कारवाईनं पालकांची चिंता वाढली आहे, तर मुलांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी पालकांना केलं आहे. पुण्याच्या भोरमध्ये विसगाव खोरे परिसरात डोंगररंगांना लागलेल्या वणव्यामध्ये मोठं नुकसान झालंय. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना 6 तासांच्या प्रयत्नानंतर हा वणवा विझवण्यात यश आलं. साताऱ्यातले किल्ले अजिंक्य तारावर मोठा वणवा लागलाय. वणव्यामध्ये वनसंपदेचं मोठं नुकसान झालं. तब्बल 4 तासानंतर हा वणवा विझवण्यात यश आलं. मात्र वणव्यामुळे अनेक लहान मोठ्या झाडांना ही झळ बसली. छत्रपतींचा विचार म्हणजे